आज आपण ठाकूर साहेबांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं भेटीचं औचित्य होतं, काय चर्चा झाली? नाही, उगाच ताकाला लागायचं आणि लोटाला उपवायचा अशातला काही विषय नाही आहे. आपल्या सगळ्या कल्पना आहे, राज्यसभेची निवडणूक 10 तारखेला होऊ घातलेली आहे आणि त्यासाठी आम्ही ठाकूर साहेब आप्पा आमचे जुने मित्र आहेत, 30 वर्षापासून ते मी सोबत आहेत, ते मला एकदम म्हणजे सिनियर आहेत, त्यापासून आम्ही सोबत. आणि म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो की आम्हाला राज्यसभेसाठी मतदान करा. काय नेमके काय त्यांच्या काय प्रतिक्रिया? काय अनेक जुन्या गोष्टी गप्पा रंगल्या, 30 वर्षातल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. मध्ये काकांचे चिरंजीव होते, म्हणजे चुलत भाऊ होते आणि ते हॉस्टेलला सोबतच होते शाळेत कॉलेजमध्ये असताना, त्यावेळेच्या एक आठवणींना उजाळा मिळाला. पण राज्यसभेच्या तर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि काही मत निर्णायक आहेत, त्यामुळे मी त्यांना मदत करा म्हणून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. आपण आज जे गिरीश महाजनजी यांनी आपली भेट घेतलेली आहे, काल पण एक शिवसेनेचं शिष्टमंडळ आलं, आज पण आपल्याला म्हणजे रोज आपल्या भेटीगाठी सुरू आहेत, काय सांगणार? वैयक्तिक भेटीगाठी तुम्हाला बघतात, बाकी फोनाफोन. आणखी मी काय म्हणतो का, साधी गोष्ट आहे, प्रत्येक आम्ही ग्रामपंचायतीपासून आमदारकी खासदारकीपर्यंत लोकांपर्यंत जातो, मतं मागतो का, तर त्यांना वाटलं पाहिजे, असं नाही वाटलं पाहिजे का आम्हाला गृहीत धरलं आहे. त्यांना वाटलं पाहिजे आमची किंमत आहे, आम्हाला पण विचारतात, तसं त्यांनी पण मान देण्याकरता का बाबा तुमची मतं पाहिजेत, हे त्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण सांगतो, वैयक्तिक रिलेशन असतातच ना सगळ्यांचे, वैयक्तिक रिलेशन कुठे आम्ही इतर वेळी पण म्हणजे इलेक्शन नसेल काय नसलं तरी आम्ही एकत्र जेवायला असतो, नाश्त्याला असतो, चर्चा करायला असतो, कुठेतरी बाहेर जातो, कधी फिरायला, चालूच असते आमचं. आज काय एकंदरीत चर्चेमध्ये त्यांचं उमेदवार आहे, आमच्या मतांना काही जे आहेत MIM असेल, समाजवादी पक्ष असेल, शेकाप असेल, वेगवेगळे पक्ष आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.